शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला, पण हल्ला उदय सामंत यांनी बदललेल्या गाडीच्या रूटमुळे झाला असा आरोप आता होऊ लागलेला आहे। तर दुसरीकडे रूट चुकला म्हणून ठार मारणार का असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलेला आहे, पाहूया। उस रैली के बीचों बीच इन लोगों का आना इस समय पे जब सारे शिवसैनिक आक्रोशित हैं, ये कहां से सही है? एक टक्का असं समजू की रूट चुकला असेल, मी सभा होती म्हणून तिथे गेलो म्हणून ठार मारायचं? तो जो रूट होता तो कॅनवायचा रूट नव्हता, किंवा कॅनवाय मध्ये ती घटना नाही घडलेली, ती इंडिपेंडेंट वेगळ्या ठिकाणी घडलेली घटना आहे। काल रात्री 9 वाजता पुण्यातला कात्रजचा चौक शिवसैनिकांनी असा फुलून गेला होता। आदित्य ठाकरे सनरूफ मधून बाहेर येत शिवसैनिकांना अभिवादन करत होते आणि तितक्यात तिथे एकच गलका सुरू झाला। ही गाडी होती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची आणि आदित्य ठाकरेंच्या सभेजवळ आल्यानं त्याला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं। आधी केवळ गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी सुरू होती, पण नंतर काही जणांनी हातात दगड घेऊन त्यांच्या गाडीची काच फोडली। या गाडीवरती शिवसैनिकांनी हल्ला केला, गाडीच्या पाठीमागची ही काच फुटलेली आपण पाहतो आहोत, त्याचबरोबर गद्दार गद्दार अशा घोषणा देखील दिल्या आणि त्यानंतर उदय सामंत पोहोचले ते थेट या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी। या सगळ्या प्रकारामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संतप्त झालेले आहेत, कारण ते सोबत असताना ते पुण्यामध्ये असताना हा प्रकार घडलेला आहे। शिवसैनिकांचे दोन गट एकमेकांना भिडलेले पाहायला मिळालं आपल्याला। उदय सामंत मंगळवारी दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबतच प्रवास करत होते। उदय सामंत यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचाच एक भाग होती। उदय सामंत हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच हडपसरला पोहोचले, पण हडपसरमधला कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या घरी निघाले। कात्रजच्या चौकात आदित्य ठाकरेंची सभा असल्यानं पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा हा आतल्या मार्गाने वळवला। मुख्यमंत्र्यांचा ताफा हांडेवाडीतून खडी मशीन चौक, खडी मशीन चौकातून कोंढवा, बालाजीनगर, राजीव गांधी प्राणी संग्रहालय मार्गे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी पोहोचला। मुख्यमंत्र्यांनी जवळचा रूट असतानाही केवळ आदित्यच्या सभेमुळे कात्रज मार्गे जाणं टाळलं, पण उदय सामंत यांची गाडी मात्र हांडेवाडी खडी मशीन चौक मार्गे कात्रजच्या चौकात पोहोचली आणि पुढे जे व्हायचं होतं तेच झालं। पोलिसांनीही स्पष्ट केलं की उदय सामंत यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भाग नव्हती। मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की तो जो रूट होता तो कॅनवायचा रूट नव्हता, किंवा कॅनवायमध्ये ती घटना नाही घडलेली, ती इंडिपेंडेंट वेगळ्या ठिकाणी घडलेली घटना आहे। मग प्रश्न असा आहे की उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठरलेल्या रूटवरून न जाता आपली गाडी वेगळ्या रूटने का नेली? पूरी रॅली चल रही है, आदित्य साहब की रैली चल रही है। आदित्य साहब का जो सिक्योरिटी प्रोटोकॉल है बाकायदा दिया जाता है गवर्नमेंट को और पुलिस कर्मियों को। उस रैली के बीचों बीच इन लोगों का आना इस समय पे जब सारे शिवसैनिक आक्रोशित हैं, ये कहाँ से सही है? माझं म्हणणं आहे की लोकशाही महाराष्ट्रामध्ये एवढी रसातळाला कोणी घालू नये। रूट चुकला की सभा होती म्हणून तिथे गेलो, 1% असं समजू की रूट चुकला असेल मी सभा होती म्हणून तिथे गेलो म्हणून काय ठार मारायचं? म्हणजे ते कसे लिंक जोडली जाते बघा, ते ताफ्याच्या मागं का होते हा एक प्रश्नचिन्ह, आणि त्यांचं स्टेटमेंट असं आहे की उदय सामंतला आम्हाला मारायचा नव्हता, आम्हाला तानाजी सावंतला मारायचा होता। म्हणजे तानाजी सावंतांची देखील सुरक्षा वाढवणे गरजेची आहे। शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला विस्तव दिवसेंदिवस भडकतोय आणि त्यामुळे अशा स्थितीत या दोघांनीही आमने सामने येणं हे नव्या संकटाला निमंत्रण देणं आहे, ज्याचा ट्रेलर काल पुण्यातल्या आदित्य ठाकरेंच्या सभेत दिसला। मिकी घईस, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।